दोन दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी प्रमुख कैलास धोत्रे यांना पोलिसांनी अटक केली त्यांना अटक का झाली याची चर्चा व्हायला लागली तेव्हा सोबतच आणखी एक प्रकरण चर्चेत आलं संकेत भोसले हत्या प्रकरण भिवंडीच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सतरा वर्षांच्या संकेतचा एकवीस फेब्रुवारीला मृत्यू झाला कारण ठरलं कॉलेज बाहेर झालेलं एक किरकोळ भांडण पण संकेतसोबत नेमकं काय घडलं त्याची हत्या का झाली आणि या प्रकरणात कैलास धोत्रे यांचं नाव कसं पुढे आलं हेच सांगणारा हा व्हिडिओ भिवंडीतल्या वराळदेवी नगर परिसरात संकेत भोसले आपल्या कुटुंबासोबत राहायचा संकेतचे वडील सुनील भोसले रिक्षा चालवतात तीन भाऊ आणि एका बहिणींमध्ये संकेत सगळ्यात लहान संकेत भिवंडीच्या बी एन एन कॉलेजमध्ये अकरावी आर्ट्सला शिकत होता चौदा फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे संकेत कॉलेजला गेला दुपारी अडीचच्या सुमारास तो कॉलेज बाहेर मित्रांबरोबर गप्पा मारत उभा होता त्यावेळी याच कॉलेजमध्ये अकरावी आर्ट्सला शिकणारा देवा धोत्रे त्याचे मित्र सत्यम आणि शिवम कॉलेजच्या बाहेर आले या तिघांनी चायनीज खायचा प्लॅन केला पण यातला देवा मला घरी फोन करायचंय तुम्ही दोघं चायनीजच्या दुकानावर जा मी आलोच असं सांगून दुसऱ्या दिशेला गेला रस्त्यावरून जात असताना संकेत आणि त्याच्या मित्रांचा देवाला धक्का लागला त्यांच्यात थोडी बाचाबाची झाली या बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं मित्रांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी केल्यानंतर थोड्या वेळानं संकेत आणि देवामधला हा वाद शांत झाला संकेत आणि त्याचे मित्र तिथून निघून गेले किरकोळ भांडण होतं ते आता संपलंय असं त्यांना वाटलं पण त्यांचा हाच अंदाज खोटा ठरला या भांडणाला तासभर झाला आणि दुपारी साडेतीन वाजता संकेतचे वडील सुनील भोसले यांना त्यांचा मोठा मुलगा संजयचा फोन आला संकेतचे काही मुलांसोबत वाद झालेत तुम्ही लगेच नारपोली पोलीस स्टेशनला या असं संजयनं आपल्या वडिलांना सांगितलं नारपोली पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर त्यांना संकेतबद्दल धक्कादायक माहिती मिळाली दुपारी आठ दहा लोक संकेतला शिवीगाळ करत बाईकवरून कुठेतरी घेऊन चालले होते असं त्यांच्या मित्रांना त्यांना सांगितलं संकेतचा देवासोबत वाद झाला होता आणि देवा सध्या गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याचं त्यांना कळलं आपल्या मुलासोबत नक्कीच काहीतरी चुकीचं घडलंय असा संशय संकेतच्या वडिलांना आला ते आपले शेजारी खंडू उबाळे यांच्यासोबत गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये देवाला भेटायला आणि संकेतची विचारपूस करायला गेले तिथं त्यांना देवा भेटला त्यांना सांगितलं संकेत माझ्या डाव्या हातावर हल्ला करून कुठेतरी पळून गेलाय तिथं देवाचे कुटुंबीयही होते संकेतच्या वडिलांनी त्यांच्याकडे आपला मुलगा कुठे आहे याची चौकशी केली तेव्हा त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली संकेतचे वडील टेन्शन मध्ये नारपोली स्टेशन स्टेशनमध्ये परत आले तेवढ्यात संकेतचा भाऊ सुमितला पोलिसांचा फोन आला संकेतला दुखापत झालीये त्याच्यावर भंडारी मधल्या लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत असं पोलिसांनी त्याला सांगितलं संकेतचे वडील घाबरले त्यांनी लोटस हॉस्पिटल गाठलं पण संकेतच्या डोक्याला जोरदार मार लागल्यामुळं त्याला जवळच्या रेनबो हॉस्पिटलला हलवण्यात आल्याचं त्यांना सांगण्यात आलं तिथं गेल्यानंतर त्यांना दिसलेलं दृश्य हादरवणारं होतं हॉस्पिटल बाहेरच्या रिक्षेत त्यांचा मुलगा संकेत होता बेशुद्ध पडलेला आणि रक्तबंबाळ झालेला संकेतच्या डोक्यावर मानेवर छातीवर मारहाण झाल्याच्या जखमा आणि डाव्या पायाच्या गुडघ्याला फ्रॅक्चर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं संकेतच्या डोक्याला झालेली जखम गंभीर असल्यामुळं त्याला केईएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं त्याच्यावर उपचार सुरू झाले पण जखमा इतक्या गंभीर होत्या की संकेतचा उपचारादरम्यान एकवीस फेब्रुवारीला दुर्दैवी मृत्यू झाला पण जेव्हापासून संकेत गायब झाला तेव्हापासून शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी उपशहर प्रमुख कैलास धोत्रे यांचं नाव चर्चेत येत होतं कारण ज्या देवासोबत संकेतचा वाद झाला होता तो देवा कैलास धोत्रेंचा मुलगा कैलास धोत्रे आपल्या साथीदारांसोबत संकेतला बाईकवरून शिवीगाळ करत घेऊन जात असल्याचं संकेतच्या वडिलांच्या मित्रानं पाहिलं होतं त्यांनी संकेतच्या वडिलांना याबाबतची माहिती दिली तेव्हा त्यांनी संकेतला कुठे नेलं असा प्रश्न कैलास धोत्रेंना केला तेव्हा धोत्रेंनी उडवा उडवीची उत्तरं दिली त्यामुळे संकेतच्या कुटुंबियांना कैलास धोत्रेंचा संशय आला आपल्या मुलाशी झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी कैलास आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संकेतचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप संकेतच्या वडिलांनी केला त्यांनी लागलीच पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली पोलिसांकडून कैलास धोत्रे करण लष्कर दिनेश मोरे आकाश जाधव चंदन ड्रायव्हर अशा सहा ते सात जणांवर संकेतच्या हत्येबाबत गुन्हा दाखल केला त्यानंतर जोपर्यंत संकेतच्या मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण त्याचं प्रेत ताब्यात घेणार नाही अशी भूमिका संकेतच्या कुटुंबियांकडून घेण्यात आली सगळ्या भिवंडीत तणावाचं वातावरण निर्माण झालं हल्ला झाल्याच्या दिवशी दिलेल्या तक्रारीनंतरच पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली त्यांनी करण लष्कर दिनेश मोरे आणि चंदन ड्रायव्हर यांना अटक केली पण या प्रकरणातला मुख्य आरोपी कैलास धोत्रे फरार होता पोलिसांची पथकं त्याच्या मागावर होती शेवटी एकवीस फेब्रुवारीच्या रात्री भिवंडी शहर पोलिसांनी मुख्य आरोपी कैलास धोत्रेला त्याच्या आणखी साथीदारांसकट अटक केली त्यांच्यावर कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला संकेतच्या अंत्यसंस्काराला झालेली प्रचंड गर्दी ही चर्चेचा विषय ठरली आता या प्रकरणाची दुसरी बाजू म्हणजे देवा धोत्रे याच्याकडून संकेत आणि त्याच्या मित्रांवरही आरोप करण्यात आलेत कॉलेज बाहेर झालेल्या मारहाणीत संकेत आणि त्याच्या मित्रांनी मला शिविगाळ केली लाथाबुक्क्यांनी मारहाण केली एकानं माझ्या छातीवर चाकूनं वार करण्याचा प्रयत्न केला पण मी माझ्या बचावासाठी माझा डावा हात पुढे केल्यानं माझ्या डाव्या हाताला दुखापत झाली त्यानंतर त्या तिघांनी तिथून पळ काढला असं देवानं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय संकेतच्या मृत्यूनंतर लोकांकडून हळहळ व्यक्त केली जाते बघायला गेलं तर संकेत आणि देवा या कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांमधला हा वाद होता तो कदाचित काही दिवसांनी मिटला असता पण या वादातून संकेतला इतकी मारहाण झाली की त्यात त्याचा मृत्यू झाला या प्रकरणाला आता राजकीय रंग मिळालाय नेत्यांकडून लोकांकडून राजकीय के आरोप केले जात आहेत संकेतच्या अंत्यसंस्काराला झालेली गर्दी ही लोकांमधला संताप दाखवून देणारी आहे पण संकेतच्या वडिलांचं कुटुंबाचं दुःख न संपणार आहे आपला सतरा वर्षांचा हाताशी आलेला मुलगा एका किरकोळ वादामुळं गमावल्याचं